या ठिकाणी आपण सन्माननीय शरद आनंदराव साळुंके सर यांच्याशी आपण संवाद साधतोय. हे हडपसर परिसरातील उद्योजक, त्याचबरोबर रोटरियन आहेत. त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरीच्या माध्यमातून संपर्क असतो. त्याचबरोबर ते शालेय स्तरावरती अनेक खेळ खेळलेले आहेत. तर आणि साधना शाळा जी आहे ती खेळासंदर्भात जास्त कार्य तिचं आहे, त्या अनुषंगाने आपण सरांशी संवाद साधतोय. नमस्कार सर. नमस्कार सर. शालेय स्तरावर तुम्ही जी माहिती दिली की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खेळ खेळला, चंद्रपूर, अकोला अशा खूप दूर ठिकाणी तुम्ही खेळासाठी गेला होता, तर काय सांगाल शालेय स्तरावरची तुमची ॲक्टिव्हिटी संदर्भात? शालेय स्तरावर मी 5वी ते 7वी खो खो, कबड्डी हे जे खेळ आहेत मैदानी खेळ, त्याच्यामध्ये भरपूर खेळायचो. 26 जानेवारीच्या आधी आमच्या इंटर क्लास अशा मॅचेस असायच्या, त्याच्यात जो क्लास जिंकेल त्या स्पर्धामधून त्यांना 26 जानेवारीला मोठमोठे पाहुणे यायचे अगदी यशवंतराव चव्हाणांच्यापासून, आणि त्यांच्या हस्ते आम्हाला बक्षिसं दिली जायची. तो एक स्पर्धाचा जो विषय आहे त्याच्यातून स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ शकतो ही एक भावना, त्याच्यात हार जीत पण होते. हरलं तरी एक आनंद कसा व्यक्त करायचा, जिंकलो तरी आपण तो आनंद कसा शांतपणे व्यक्त करायचा, या दोन्ही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. चांगली मैत्री होत गेली आणि एक फिजिकल फिटनेससुद्धा आम्हाला खूप चांगला मिळाला. शिक्षक त्यावेळी आम्हाला ग्राउंडवर शाळा सुटल्यानंतरही 2-2, 3-3 तास वेळ द्यायचे खेळासाठी, आणि त्यातनं अनेक विद्यार्थी, पुढच्या पातळीवरचे विद्यार्थी चांगले खेळायचे, त्याच्यातून एक शाळेची टीम तयार व्हायची, आणि एक 2 गटामध्ये 5वी ते 7वीची एक टीम आणि 8वी ते 10वीची एक टीम, अशा 2 टीम तालुका स्तरावर खेळायला जायच्या. त्यातनं निवड झालेले विद्यार्थी जिल्हा पातळीवर जायचे, त्यातून निवड झालेले विद्यार्थी स्टेट लेवलला जायचे. 9वी ते 10वीमध्ये नंतर आम्ही बास्केटबॉल या खेळामध्ये मला आवड सुरू झाली, आणि त्या खेळामध्ये आम्हाला शिकवायला खास कोच यायचे, ग्राउंड तयार केलं होतं शाळेने, आणि त्याच्यातून आम्ही सुरुवातीला जिल्हा स्तरावर सुद्धा चांगल्या प्रकारे शाळेच्या टीमने यश मिळवलं, आणि त्याच्यानंतर आम्हाला अकोल्याला स्टेट लेवलच्या मॅचेसमध्ये सुद्धा खेळायची संधी मिळाली. हे करत असताना आम्हाला जाता येता रेल्वेने जाणं किंवा बसचा प्रवास करणं, त्या ठिकाणची वेगवेगळे जिल्ह्यातनं आलेली मुलं भेटणं, तिथले शिक्षक भेटायचे, तर हे एक वेगळा आनंद असायचा, एक मैत्री तयार व्हायची, आणि एक धाडसीपणाचा जो गुण म्हणतो आपण तो सुद्धा त्याच्यातून डेव्हलप व्हायचा, पण एक वेगळा आनंद मिळायचा. रेग्युलर अभ्यास व्यतिरिक्त ही जी ॲक्टिव्हिटी होती शाळेमध्ये, त्याच्यामुळं आम्हाला पुढच्या आयुष्यात सुद्धा त्याचा भरपूर फायदा झाला. जरी खेळणं कंटिन्यू नाही राहिलं तरी त्याच्यातनं जे काही गुण मिळतात, नेतृत्व असेल, एक टीम म्हणून टीमचा मेंबर म्हणून तुम्ही कसं त्याच्यामध्ये राहायचं आणि टीम कशी पुढं जाते, हे जे गोष्ट आहे ते सांघिक खेळामुळं चांगली शिकता आली, आणि त्याच्याबद्दल शाळेचं नक्कीच आभार आणि धन्यवाद मला द्यावं लागेल. सर, तुम्ही जे सांगितलं की तुमच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं एक शिबिर भरायचं ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळायचे, त्याच्यामध्ये साधना धारिया मॅडम, ज्या मोहन धारियांच्या कन्या, याही तुम्हाला प्रोत्साहन किंवा मार्गदर्शनासाठी उपस्थित झालेल्या होत्या. त्याचबरोबर रजनी गाडगिळ ह्या मॅडमही या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी उपलब्ध. तर ह्या 10 दिवसाच्या शिबिरासंदर्भात काय सांगाल? हे 10 दिवसाचं जे शिबिर असायचं हे शाळेच्या ग्राउंडवर असायचं. शक्यतो हे दिवाळीच्या सुट्टीला लागून ज्यावेळी हिवाळ्याचे दिवस असतात अशावेळी हे शिबिर असायचं, आणि सकाळी ते पासून ते संध्याकाळपर्यंत असं पूर्ण वेळ शिबिर असायचं. त्याच्यामध्ये फक्त खेळ शिकवले जायचे नाहीत, तर स्टॅमिना डेव्हलप करण्यासाठी रनिंग असेल किंवा इतर काही योगाचे प्रकार असतील असेही त्या ठिकाणी खास प्रशिक्षक यायचे, आणि साधनाधारिया या स्वतः त्या ठिकाणी बऱ्याचशा खेळांच्या मॅचेसच्या उद्घाटनाला यायच्या, त्या बघायला असायच्या, प्रोत्साहन द्यायच्या,
रजनी गाडगिळ या सुद्धा बास्केटबॉल शिकवण्याकरता खास हँडबॉल शिकवण्याकरता मुलांना पुण्यातून यायच्या. आणि याच्यातून जे आहे त्यावेळी आम्हाला सकाळी तिथं ब्रेकफास्टसुद्धा म्हणजे सुकं खोबरं खारी अशा प्रकारचे पॅकेट्स तिथं वाटप केले जायचे आणि एक चांगल्या प्रकारचा पौष्टिक आहार कसा घ्यायचा हे सुद्धा शिकवलं जायचं. याच्यातून जे विद्यार्थी अगदी चांगल्या प्रकारे खेळत असत त्यामुळं जे अगदी नवीन आहेत नवशिके आहेत त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळायचं आणि खेळण्याचा प्रयत्न ते करायचे आणि एक वेगळं भारावलेलं वातावरण असायचं. यातनं जे मुलं सिलेक्ट व्हायची ती मुलं डेक्कन जिमखाना किंवा पी वाय सीचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी त्यांना स्पेशल कोचिंगसाठी शाळेतर्फे पाठवलं जायचं. त्या कोचिंगलासुद्धा आम्ही नंतर जायचो ज्या मुलांच्यामध्ये खेळण्याची चांगलं नैपुण्य आहे त्या मुलं सिलेक्टिव्ह करून शाळा त्यांना तिथं ट्रेनिंग द्यायची किंवा तिथल्या स्पर्धामध्ये भाग घ्यायला लावायची अशा प्रकारे ते ट्रेनिंग चालायचं. निश्चितच तुमचा जो काळ जो तुम्ही सांगितलं तसं भारवलेला होता आणि तुमच्या सरांच्या वडिलांच्या म्हणजे मुलाखतींनी पण सांगितलं की या शाळेमध्ये चार छत्रपती अवॉर्ड विद्यार्थी होते. सर तुमच्या घरी जे आहेत दोघंही आईवडील बी पी एड शिक्षक म्हणजे तुमच्या शाळेतही खेळाचं वातावरण आणि घरातही खेळाचं वातावरण, तर ह्या वातावरणासंदर्भात कसं वातावरण होतं काय काय परिस्थिती होती त्यावेळेची काय सांगाल सर? आम्ही साधारण माझ्या 10वी होईपर्यंत 5वी ते 10वी या काळामध्ये शाळेच्या समोरच स्टॉप कार्टर होत्या आणि त्या ठिकाणं वडील आणि आई शिक्षक असल्यामुळं राहिला होतो. दोघंही स्पोर्ट टीचर होते त्यामुळं सगळे विद्यार्थी जे स्पोर्टचे आहेत त्यांचं जाणं येणं घरी व्हायचं विद्यार्थ्यांनी याचायच्या. मला ज्या सिनियर विद्यार्थिनी होते तर ते खेळताना बघून आपोआपच त्याच्यात आवड निर्माण झाली आणि त्यांची एवढी घट्ट मैत्री असायची ते ज्यावेळी घरी यायचे त्यावेळी त्यांचं हसणं खिदळणं आणि सर आणि विद्यार्थी हा फरक बऱ्याच वेळा दिसायचा नाही. अगदी मैत्रीपूर्ण त्यांचं बोलणं आणि हसणं असायचं तसंच तेवढं आदरही असायचं शिक्षकांच्याविषयी. पण एक जो कधी कधी दरी जाणवते शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये स्पोर्ट टीचर असल्यामुळं ती दरी खूपच कमी व्हायची. आणि आत्ता नंतरच्या काळातसुद्धा आता जवळजवळ 30-25-30 वर्षानंतरसुद्धा हे विद्यार्थी जे आहेत खास स्पोर्ट्समधले ते अजूनही भेटतात किंवा त्या विद्यार्थ्यांनी अजूनही आईला भेटतात. ते जेवणासाठी म्हणा एकत्र येतात त्यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र येतात. ती मला वाटतं त्या काळातली शाळेमधल्या ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील त्याचीच त्यांना आयुष्यभरासाठी मिळालेली शिदोरी आहे आणि ही त्यांना शेवटपर्यंत त्यांची साथ ती देणार आहे. खूप विद्यार्थिनी याच्यातून स्पोर्ट्समधून पुढं गेले तो भाग आहेच परंतु स्पोर्ट्स संपल्यानंतरही त्यांची नाती एकमेकांशी त्या एका सुंदर काळामुळं टिकून राहिली हे त्यातनं फार महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात येईल. निश्चितच सर तुमचं आंतरबाह्य स्पोर्ट्स असं वातावरण त्यावेळेला होतं शाळेत आणि घरात दोन्ही ठिकाणी. सर आज तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये आहात, आज रोटरीच्या माध्यमातून तुम्ही जो या उंडरी हडपसर मांजरी आणि ह्या परिसरामध्ये जी कबड्डी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेली कबड्डी रोटरीच्या माध्यमातून तिला खान स्थानिक लेवलचा सपोर्ट देणं त्याची पावर देणं ताकद देणं हे पण करू इच्छित आहे, तर ह्या रोटरीच्या प्रकल्पासंदर्भात काय सांगाल? आज तुमचे आईवडिलांचे जे काही ऋण आहेत स्पोर्ट संदर्भातले ते तुम्ही त्या माध्यमातून परत ऊर्जी हे करतायत प्रफुल्लित करतायत, तर त्या संदर्भात काय सांगाल सर? मी व्यवसायाने खरं तर आर्किटेक्ट आहे. बिल्डिंग डिझाईनिंग इंटेरियर डिझायनिंग आणि व्हॅल्युएशन हा व्यवसाय करत करत मी आता एक त्याच्या जोडीला सर्व्हिस अपार्टमेंट हा व्यवसायही सुरू केलेला आहे. व्यवसाय करत असताना आपण समाजातूनच हे जे काही व्यवसायाकरता आपल्याला मदत लागते ती समाजातून मिळत असते. व्यवसायही समाजातून मिळत असतो आणि त्याचं परतफेड म्हणून एक सामाजिक काम काहीतरी करावं
म्हणून रोटरीमध्ये मी जॉईन झालो साधारण 2000 साली. आत्ता या गोष्टीला 14-15 वर्ष होत आहेत. आणि हे काम करत असताना यावर्षीच आत्ता आमचे जे प्रेसिडेंट आहेत यावर्षीसाठीचे प्रमोद पालिवार, तेही एक चांगले स्पोर्ट्समन आहेत क्रिकेटसाठी. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते रोटरीतून खेळलेले आहेत. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत. आणि त्यांचा एक माणूस होता की स्पोर्ट्सच्या माध्यमातून रोटरीनी तर इथल्या शाळा आणि शाळातले शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र आणले आणि त्याचंही काही आपल्याला समाज प्रबोधनासाठी उपयोग झाला तर आपण का करू नये. म्हणून आम्ही कबड्डी हा खेळ त्यासाठी निवडला की जो भारतीय खेळ आहे. त्यासाठी आम्ही नियोजन केलं की या परिसरातल्या ज्या शाळा आहेत त्या साधारण 2 गटामध्ये विभाग मी करायची, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी. आणि कबड्डीच्या त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा घ्यायच्या, त्यासाठी आमचं नियोजन चालू आहे. ग्राउंडचं नियोजन चालू आहे, कुठं स्पर्धा घ्यायच्या, त्याच्यासाठी चिटगेसुद्धा एक आम्ही नामवंत त्या खेळामधले बोलवायचा आमचा विचार आहे. या ठिकाणी स्पर्धा होतात पण त्या ओपन गटासाठी राज्यस्तरीय स्पर्धा हडपसरमध्ये दरवर्षी कबड्डीच्या होतात. परंतु शाळेच्या मुलांनासुद्धा या भारतीय खेळाची आवड निर्माण व्हावी आणि हा आधी अगदी खर्च कमी असलेला खेळ आहे आणि मर्दानी खेळ आहे, त्याच्यामध्ये मुलांना एक वेगळा जोश मिळतो खेळायचा. त्याच्यामध्ये अनेक कला आहेत. आपले माननीय शरद पवार हे सुद्धा या खेळामध्ये होते आणि त्याचा उपयोग नंतर राजकारणामध्ये सुद्धा या खेळामधल्या ज्या अनेक वेगवेगळ्या ज्याला काय म्हणतो आपण डाव म्हणतो त्याचा उपयोग ते राजकारणातसुद्धा होतो. एकदम खेळाडूला मैदानाबाहेर कसा फेकून द्यायचा, जर पकड करता येत नसेल तर त्याला मैदानाच्या बाहेर घालून आऊट कसा करायचा, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग डायरेक्टली इनडायरेक्टली राजकारणामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा होत असतो. परंतु खेळातून मिळणारा आनंद आणि स्पर्धेचा आनंद इथल्या मुलांना मिळावा अशी एक रुपिक माडबसरची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केला आहे आणि साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये या स्पर्धा नियोजित करण्याचं मानस आहे. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही ही चांगल्या दर्जाची मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. राऊत सरांच्या मार्फत आपण आपली ओळख झालेली असताना सहज ही मुलाखत अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हटलं तरी चालेल. आज महाराष्ट्रात ह्या तुमच्या म्हणजे आर्किटेक्ट असूनसुद्धा क्रीडावरती प्रेम करणारा हे उद्योग जगत तुम्ही या ठिकाणी दाखवलं आणि आम्हाला या ठिकाणी संधी दिली ही मुलाखत घेण्याची, त्याबद्दल मी आपला निश्चितच आभारी. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.